ऊर्जा महोत्सव का बड़े उत्साह के साथ शुभारंभ किया गया। राष्ट्र संत तुकड़ू जी महाराज के भजन से ऊर्जा महोत्सव की शुरुआत हुई। उज्जवल भारत उज्जवल भविष्य के तहत पावर 2047 का जश्न मनाने के लिए केंद्र सरकार के नवीन और नवीनीकरणीय ऊर्जा मंत्रालय की ओर से देश के सभी जिलों में एक विशेष अभियान चलाया जा रहा है। वर्धा में विशेष अभियान के तहत सेवाग्राम स्थित यात्री निवास हॉल में महावितरण की ओर से ऊर्जा उत्सव का आयोजन किया गया। इस ऊर्जा उत्सव का उद्घाटन विधायक रंजित कामले ने किया। इस अवसर पर रेजिडेंट डिप्टी कलेक्टर अर्चना मोरे भी विशिष्ट अतिथि के रूप में उपस्थित थे। महावितरण क्षेत्रीय निदेशक सुहास रंगारी और नागपुर मंडल के मुख्य अभियंता दिलीप दोड़के प्रमुख रूप से उपस्थित थे। गुरुदेव सेवा मंडल की ओर से भजन के साथ उत्सव की शुरुआत हुई और इस अवसर पर बड़ी संख्या में नागरिक मौजूद थे। कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित सर्व सरपंच सरपंचा उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य आपण 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण देशभरमध्ये आपलं 70वा अमृत महोत्सवचं साजरा करून राहतो। या कल्पना आपले देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक असं कल्पना होती की दर 25 वर्षामध्ये आपण आपल्या देशामध्ये यांचं साजरा करणं ही तिसरी वेळ आपली चालू आहे। ते कार्यक्रम ऑगस्ट 15 पर्यंत 25 पर्यंत ते चालू आहे। 23 पर्यंत ते साजरा करून आहे। ते फक्त MSEBचं विषय नाही आहे, देशामध्ये जिकडे जिकडे विकास झालेला आहे ज्या ज्या गोष्टीमध्ये आपला देश पुढे गेलेला आहे त्यांचं आपण साजरा करण्याचं अपेक्षित आहे। आपल्या देशाला शोकेस करणं अपेक्षित आहे। जगात आपला देश किती पुढे गेलेला आहे ते दिसलं पाहिजे, लोकांना माहीत राहिलं पाहिजे। त्या दृष्टीने हे कार्यक्रम आपण कार्यक्रमचं साजरा करत आहे। आपल्या देशामध्ये हरित क्रांती झालं, आपल्याकडे दूध दही होतं, दूधचं आपण स्वयंपूर्ण झालं, श्वेत क्रांती झालं, आपल्या रक्षा प्रणालीमध्ये आपण सक्षम झालेलो आहोत, शिक्षणाचा दर्जा वाढलेला आहे, आरोग्याचा दर्जा फार मोठ्या प्रमाणावर वाढला आणि त्याच्यासोबत निश्चितपणे वीज आणि वीज निर्मितीमध्ये पण आपण लय पुढे गेलेलो आहोत। दो तीन गोष्टी आपण निदर्शनात आणू इच्छितो की स्वातंत्र्य जेव्हा आपल्याला भेटलेलं होतं तर आपल्या देशाचे GDP हे 2.7 लाख कोटी होते आणि आज आपलं जवळपास 135 लाख कोटी झाले। त्याचप्रमाणे जे आपलं फूड प्रोडक्शन होतं 2050-2060 मध्ये आपल्याला विदेशपासून पेठ घेण्याची वेळ आली तेव्हा आपल्याकडे जवळपास 55 मिलियन मेट्रिक टन इतकं आपलं उत्पादन होतं। आज जवळपास आपण 305-310 मिलियन